शिक्षणावरून रवींद्र धंगेकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. 8वी पास उमेदवार असल्याची धंगेकर यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तर ट्रोलर्सना रवींद्र धंगेकरांनी आता उत्तर देखील दिलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. शिक्षणावरून रवींद्र धंगेकरांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. 8वी पास उमेदवार असल्याची धंगेकर यांच्यावर टीका करण्यात आली. तर या ट्रोलर्सना आता रवींद्र धंगेकरांनी उत्तर देखील दिलेलं आहे. ज्यांनी माझ्या पोस्ट टाकली त्यांना मनापासून धन्यवाद देतो. परत एकदा मी कारण ह्याच्यासाठी देतो की रवी धंगेकर हा समाजाची PhD घेतलेला कार्यकर्ता आहे आणि शिक्षणाला PhD घ्यायला शिक्षणाची आट लागत नाही आणि समाजाने मला PhD दिली. पण आपले उमेदवार दिवसभर कुठं असतात, काय अभ्यास करतात, कुठल्या शाळेत रोज बसलेल्या असतात, आता महिना 2 महिने दिसतील ते, पण त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर ते कुठल्या शाळेत आहे एवढं त्या कोण आहे लिहिणाऱ्याने तेवढं लिहावामध्ये मला जरा बरं वाटेल. कारण ही भाजपची पिलावळ आहे. हे तो स्वतः तरी कुठं कामाला हे जरा शोधलं पाहिजे. अशिक्षित शिक्षित असा विषय करण्यापेक्षा कर्तृत्व कुणाचं आहे याचा विचार करावा. धनगेकर हा पुणेकरांचा उमेदवार आहे. कर्तृत्व धनगेकरांचं महत्त्वाचं आहे. मग स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी जी क्रांती या राज्यामध्ये केली म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं. ठीक आहे, शिक्षणाची आवश्यकता असणं हे मी नाही असं म्हणत नाही, परंतु आज उमेदवाराची कार्यक्षमता आणि सामान्य माणसाला तो उमेदवार आपला वाटतो. आता पुढं शिकलेला उमेदवार आपला वाटत नसेल तर मग त्याच्याबद्दल काहीतरी दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात काय अर्थ असं मला वाटत नाही. कोण किती शिकलंय, का शिकलंय, कशासाठी शिकलंय, त्याची कारणं काय, ही कोणी पाहिजे. या राज्याचे अतिशय मोठे मोठे नेते होऊन घेतले. त्या काळात परिस्थिती वेगळी होती. आता त्यांची परिस्थिती काय होती हे आपल्याला सगळ्यांना वास्तव माहिती नसताना एखाद्यावर जो लोकप्रतिनिधी लोकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल असं बोलणं मला तरी संयुक्तिक वाटत. देशाचे प्रधानमंत्र्यांची डिग्री एकदा जाहीर करावी, त्यामुळे भाजपने या पद्धतीचा कांगवा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडावे. त्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे. वसंतदादा पाटील तसे तर फार, पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये. आजची परिस्थिती नाही, आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात. ती क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वसंतदादाने काम केलंच ना, तो प्रश्न नाही. काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.